राष्ट्रवादी युवती काँग्रेसची कार्यकारिणी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली आहे राष्ट्रवादी युवती काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर राजकारणात महिलांनी आपल्या कामाच्या माध्यमातून ठसा उमटवला आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादी महिला आणि युवती काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरांमध्ये संघटन केले आहे या माध्यमातून महिलांचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम केले जाते महिलांना विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याच्या संधी उपलब्ध आहेत राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक खासदार शरदचंद्रजी पवार यांनी महिलांना राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पन्नास टक्के आरक्षण मिळवून दिले आहे त्यामुळे महिलांना विविध पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे या संधीच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रामध्ये महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटावा शहर राष्ट्रवादी युवतीच्या अध्यक्षा अंजली आव्हाड यांनी विविध क्षेत्रातील युवतींना एकत्र घेऊन समाजातील महिलांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले राष्ट्रवादी युवती काँग्रेसची विविध पदाची कार्यकारिणी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली आहे यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रेश्माताई आठरे युवती शहर जिल्हाध्यक्ष अंजली आव्हाड राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते अभिजित खोसे सुरेश बनसोडे साधना बोरुडे रंजना उकिरडे साहेबान जहागीरदार सुमित कुलकर्णी डॉक्टर रणजित सत्रे अमित खामकर आदी यावेळी उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी युवतीच्या उपाध्यक्षपदी योगिता कुडिया सुनीता गुगळे सचिवपदी मनीषा ढवळे सहसचिवपदी सुप्रिया काळे सरचिटणीसपदी श्रेया औटी भिंगार शहर अध्यक्षपदी प्रगती वारभोक शहर संघटकपदी गौरी बोरुडे सदस्यपदी जया लोंढे यांना यावेळी नियुक्तीपत्र देण्यात आले अंजली आवाड म्हणाल्या की समाजामध्ये युवतींचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली युवतींचे संघटन करून शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत याचबरोबर राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे संघटन मजबूत करू असं त्या यावेळी म्हणाल्या प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी